महाडच्या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान केल्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या वतीने गुरुवारी आव्हाडांविरोधात पनवेलमध्ये जोरदार आंदोलन करण्यात आले. यावेळी आव्हाड यांच्या प्रतिमेला जोडे मारत जोरदार निषेध व्यक्त करण्यात आला. जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या महाड आंदोलनादरम्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो काढला. महाडच्या आंदोलनाच्या वेळी आव्हाड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी मनुस्मृती असे लिहिलेला फोटो आणले होते. मनुस्मृती फाडण्याचे आंदोलन करत असताना आव्हाड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी आंबेडकरांचे फोटो फाडले, त्यामुळे भीम अनुयायांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. त्या अनुषंगाने आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात महाड शहर पोलीस ठाण्यात तसेच पुण्यातील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्टंटबाजीच्या नादात आव्हाडांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडून अपमान केला आहे, त्यामुळे त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी जोरदार मागणी या आंदोलनातून करण्यात आली आहे. दरम्यान पनवेलमध्ये झालेल्या या आंदोलनात भाजपचे तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत, शहर अध्यक्ष अनिल भगत, कामगार नेते जितेंद्र घरत, अनुसूचित जाती मोर्चाचे अरुण सोळंकी, विनायक मुंबईकर, युवा मोर्चाचे शहर अध्यक्ष सुमित झुंजारराव, अविनाश गायकवाड, अनंता गायकवाड, श्याम साळवी, मयूर कदम, रावसाहेब खरात, मधुकर उरळकर, अमोल जाधव कोषाध्यक्ष शोभा मिंठ बावकर, चित्रा भंडारी सदस्य संजय कांबळे, आनंद जाधव, संतोष म्हस्के, चंद्रकांत सोनावणे, सुरजित टाक, सर्जेराव साळवे, गोपाल पडे, अनंता वाहुळकर, उमेश कांबळे आत्रम, गणेश जाधव, देवत ग्रामपंचायतीचे सदस्य बंटी रसाळ, श्री ढवळे, श्री तायडे, विष्णू गायकवाड, चेतन कांबळे यांच्यासह भीम अनुयायी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आज आपण या ठिकाणी सर्व उपस्थित असलेले मंडळी बघितले आहोत. आज काल बघितला असलेला पण जितेंद्र आव्हाड जो मनोरुग्ण आहे, अशा मनोरुग्ण जितेंद्र आव्हाडाने डॉक्टर बाबासाहेबांचा फोटो फाडला, अशा या जितेंद्र आव्हाडांचा धिक्कार करण्यासाठी आपण सर्व या ठिकाणी उपस्थित आहोत. खरं म्हणजे जितेंद्र आव्हाड म्हणजे 15-20 दिवसात काहीतरी वेड्यासारखे चाले केल्याशिवाय त्याला मी आमदार आहे असं वाटतच नाही. आणि म्हणून काहीतरी आपण करायचं प्रसिद्धी मिळवायची अशा पद्धतीचं नाटकं किंवा जितेंद्र आव्हाड या ठिकाणी नेहमी करत असतो, आणि म्हणून त्याचा जास्तीत जास्त निषेध आता आपण सर्वांनी केलेला आहे, करायचा आहे. जितेंद्र आव्हाडांवर अल्ट्रासिटीची केस झालेली आहे, पण माझे त्याला लवकरात लवकर अटक करून त्याला जास्तीत जास्त शिक्षा मिळेल मी कशी मिळेल या दृष्टिकोनातनं आपण सर्वांनी आपल्या सरकारकडं आपण सरकारकडं मागणी करायची आहे. आणि म्हणून या जितेंद्र आव्हाडांचा निषेध करण्यासाठी आपण सर्व या ठिकाणी उपस्थित आहोत. ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला घटना दिली, अशा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करणं म्हणजे हे मोठी घोडचूक आहे, आणि त्याची शिक्षा या जितेंद्र आव्हाडाला मिळालीच पाहिजे. आता आपल्या खानाकोच्या अध्यक्षांनी सांगितलं की त्यांनी राजीनामा दिला पाहिजे, आमदार तुला राजीनामा त्यांच्याकडे कुठलाच पाहिजे, अशा पद्धतीची मागणी आपण सर्व करूया. जितेंद्र आव्हाड यांनी जे कृत्य केलेलं आहे, महाडची 14 तलायची भूमी ही पावन भूमी, जितेंद्र आव्हाडनी पोस्टर छापले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा त्यावरती फोटो छापला, आणि जाणून बुजून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडण्याचं काम शरद पवारांची गटाचे नेते स्वतःला समजणारे मनोरुग्ण जितेंद्र आव्हाड यांनी केलेलं आहे जाणून बुजून. त्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टी अनुसूचित मोर्चा पनवेल ग्रामीणच्या वतीने, शहराच्या वतीने, तालुक्याच्या वतीने त्यांचा जितेंद्र आव्हाड यांचा निषेध करतो. आणि असे मनोरुग्ण या महाराष्ट्रात नव्हे तर देशामध्ये ठेवणार नाही. आणि जिथे दिसतील जितेंद्र आव्हाड त्यांच्या तोंडाला काळं फासण्याचं काम भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते हे करतील. जितेंद्र आव्हाड यांचा